एडवोकेट नीलेश भोजने ने आज मुंबई के प्रभाग 64 में 18 से 44 साल की उम्र के लोगों के लिए वैक्सीन शिविर का आयोजन किया था। यह आयोजन वाशी सेक्टर 6 के साहित्य हॉल में किया गया था, जिसका उद्घाटन एरोली से बीजेपी विधायक गणेश नाइक ने किया। नीलेश भोजने ने बताया कि इस आयु वर्ग के लोगों को स्लॉट नहीं मिल पा रहे थे, कितनी भी कोशिश करने के बावजूद मिनटों में स्लॉट वैक्सीन के बुक हो जा रहे थे, इसलिए हमने इस शिविर का आयोजन किया है। वहीं बीजेपी विधायक गणेश नाइक ने नीलेश भोजने के कार्यों की सराहना करते हुए कहा कि मुंबई में अपनी तरह का पहला वैक्सीन शिविर है जो लोगों को प्रेरणा देगा और बाकी लोग आगे आकर इस तरह के शिविरों का आयोजन करेंगे। नहीं बघा, माझं म्हणणं असं की नवी मुंबई शहरामध्ये एकूण तरुण लोकांकरता केलेला हा पहिला प्रयोग आहे संपूर्ण शहरामध्ये। सोसाड्यांमध्ये केलं, सगळ्यात बऱ्याच मोठ्या मोठ्या सोसाड्यात केलं आणि त्या ठिकाणी सिनियर सिटीजन वगैरे अशा प्रकारची त्यांनी रिक्वायरमेंट सांगितली गेली। माझं म्हणणं की खाजगी संस्थामार्फत, म्हणजे उदाहरणार्थ इथं रिलायन्स आहे, अपोलो आहे, फोर्टीज आहे, यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपल्यावर नेहमीच मदत करणाऱ्या लोकांकडून मदत पैसे घेऊन किंवा स्वतःच्या खिशातले पैसे टाकून अशा प्रकारची मोफत जर सुविधा दिली गेली तर त्यांचं कौतुक माझ्याकडून निश्चितपणे होईल। परंतु कुठल्याही प्रकारचे चुकीच्या लोकांकडून पैसे घेऊन बदनाम स्वतःहून लोकांना मदत करायला जाऊ नका। मी सर्वच कार्यकर्त्यांना आवाहन करेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून जो केंद्र सरकारकडून आलेला कोटा आहे त्याचं वितरण सगळ्यांनाच नीट व्हावं ही अपेक्षा आहे। आणि जर का उद्याला सिनियर सिटीजनसाठी सुद्धा, तरुणांसाठी सुद्धा काही लोकांनी असे प्रयत्न केले तर निश्चितपणे ते समाजाच्या नजरेमध्ये उठाव दर दिसतील असं माझं म्हणणं आहे। करोना आल्यापासून जो त्रास लोकांनी सोसलाय त्याच्यानंतर वॅक्सिनेशन जेव्हा आपल्याकडे आलं भारतामध्ये, राज्यामध्ये आणि नवी मुंबई, तेव्हापासून आमचा प्रयत्न हा होता की लवकरात लवकर सगळ्या लोकांना कसं आपल्याला वॅक्सिनेशन घेता येईल, त्यासाठी आयुक्त बांगरसाहेब यांना आम्ही अर्ज करून ESISमध्ये जम्बो सेंटर आधी चालू करून घेतलं, सर्वात मोठं सेंटर ते आहे। त्यानंतर बाकीच्या ठिकाणीही सेंटर चालू झालेले आहेत, परंतु हा जो एज ग्रुप आहे 18 ते 44 याच्यामध्ये कितीही प्रयत्न करा तरी काही काही सेकंदात स्लॉट्स बुक होतात, लोकांना मिळत नाही। स्वतः माझा मुलगा, त्याचं वय 19 वर्ष आहे, त्यालाही मिळालं नाही। सगळ्या मुलांची ही अडचण आहे, मुलांना बाहेर निघता येत नाही, खेळता येत नाही आहे आणि दे आर गेटिंग फ्रस्ट्रेटेड, आई वडिलांना काळजी आहे मुलांची। त्यामुळे हे कुठे ना कुठे आमची इच्छा होती की हे करायचं आहे आम्हाला, ESISमध्ये आम्हाला नाही करता आलं कारण की पिरियड 44 वर चालू आहे। त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या मित्रांनी, आमचा एक मोठा ग्रुप आहे, मोठा टीम आहे, अनेक वर्ष आम्ही वाशीमध्ये, लहानाचं मोठं झालो आहे मी, राजेशभाई आहे, रोहित आहे, आमच्या आंटी आहेत, सलीम भाई आहे, हे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आम्ही हा हे जे हा जो एक प्रयोग केलेला आहे की ज्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी हे करावं अशी आमची वैयक्तिक आहे। 3000+ वॅक्सिन आमच्या वॉर्डमध्ये, वॉर्ड नंबर 64 सेक्टर 1A पासून तर 8 पर्यंत, याच्यामध्ये 3500-4000 या वयागटामधले लोक आहेत, ज्याच्यात ज्याच्यामध्ये काही लोकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांना स्लॉट्स भेटलेत, तर असे 1000-1200 लोकांना भेटलेलं आहे, तरी सुद्धा 3000+ लोकांना भेटलेले नाही आहे। आज अंदाजे 1000-1200 होतील, त्यानंतर आम्ही अजून एक परत कॅम्प घेणार आहोत, तारीख आम्हाला कळेल, तसं आमचं उद्देश आहे।